नाशिक मधील त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पुरोहितांनी एकमेकांना केलेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही भाविकांना थेट दर्शनाला नेण्यावरून हा वाद झाल्याचे समजते. त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्याबाहेरच सर्व भाविकांसमोर हा तमाशा झाला. यावेळी एका पुरोहिताने दुसऱ्या पुरोहितेला शिवीगाळ आणि मारहाण केली, त्यामुळे मंदिर प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या ठिकाणी दर्शनासाठी रोज भाविकांची गर्दी असते. त्यावेळी भाविकांच्या समक्षच शिवीगाळ आणि मारहाणीचा हा संतापजनक प्रकार घडला, त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून या प्रकाराचा निषेध केला जात आहे. दरम्यान पुरोहित महासंघाने या प्रकाराची गंभीर दखल घेत दोन्ही पुजाऱ्यांना कडक शब्दात समज दिला आहे. मात्र हा प्रकार पुजाऱ्यांमधील वैयक्तिक वादातून घडल्याचा दावा पुरोहित महासंघाचे अध्यक्ष गायधनी यांनी केला. भगवान पगारे, महावाईस न्यूज, नाशिक.